राष्ट्रपती रामनाथ कोविंद बेळगाव दौऱ्यावर येणार असल्याचे निश्चित झाले आहे, पण कोणत्या मार्गाने येणार याबाबत कोणताच निर्णय अद्याप झालेला नाही. ऐनवेळी गोंधळ होण्याची शक्यता असल्याने महानगरपालिका प्रशासनाने काँग्रेस रोडच्या स्वच्छतेसह दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. काँग्रेस रोडवर सर्वच खड्डे खड्डे असल्याने दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. खड्ड्यांमध्ये पेवर्स घालून रस्ता व्यवस्थित करण्यात येत आहे. मात्र दुभाजक आणि रस्त्याच्या दुतर्फा गवत आणि वेली वाढल्या असल्याने दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे रस्त्याच्या दुतर्फा असलेली अतिक्रमणे हटविण्यास स्वच्छतेचे काम महानगरपालिकेने सुरू केले आहे. काँग्रेस रोड शेजारी फुटपाथ आहे, मात्र हा फुटपाथ गवत व झाडे झुडपांनी झाकोळला आहे. यामुळे ही झाडे झुडपे हटविण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. जेसीबीच्या सहाय्याने स्वच्छता करण्यात येत आहे. तसेच दुभाजकावर पूर्णतः कचरा साचला आहे, यामुळे हा कचरा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. महानगरपालिकेच्या स्वच्छता कामगारांसह दुभाजकांवरील कचरा व गवत काढण्यात येत आहे. गोगटे सर्कल ते तिसरा रेल्वे गेटपर्यंत स्वच्छता करून रस्त्याची डागडुजी करण्याकरिता महापालिकेचे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी कार्यरत आहेत. बेळगाव जिल्हा व परिसरातील ताज्या घडामोडी व्हिडिओ स्वरूपात पाहण्यासाठी आमच्या तरुण भारत डेली न्यूज या YouTube चॅनलला भेट द्या. आमच्या व्हॉट्सअप ग्रुपचा सभासद होण्यासाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधा 9379777388. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेळगाव न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.